करणे ती कोणाच्या अंतर्गत दिली त्याचा अभ्यास प्रथम करणं आवश्यक आहे. परंतु जे परिसंप्रदायांनी बुद्ध धर्माची शिक्षा दिली त्याच्या अंतर्गत त्यांनी एक महान कार्य केलेलं होतं ते म्हणजे 4 मे 1955 रोजी त्यांनी ती बुद्धिस्म सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बुद्ध धर्मसभा या संस्थेची त्यांनी स्थापना केली होती. आणि त्या संस्थेच्या अंतर्गत त्यांनी बुद्ध धर्माची शिक्षा दिली आहे. ही गोष्ट सर्वप्रथम आपण लक्षात घ्यावी. स्थापना करण्याची त्यांना गरज का नाही? या देशाचं संविधान लिहिण्याचं महान कार्य डॉक्टर बाबासाहेबांच्या हातात आलेलं होतं. आणि त्यांनी अशा प्रकारचं संविधान लिहिलं की त्यामध्ये प्रत्येक जाती धर्मातील माणसाला कोणत्याही प्रकारचा लिंग भेद नसलेले असे हे संविधान म्हणजे प्रत्येक नागरिकाला पशु पक्षाला जीव जंतूंना सगळ्यांना म्हणजे या जगामध्ये जगण्याचा अधिकार आहे अशा उद्देशाने त्यांनी संविधान लिहिलेलं होतं. तर आणि संपूर्ण जगामध्ये एक नंबरचं संविधान परंतु जे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं ते संविधान आहे ते जगातलं एक नंबरचं संविधान मानलं जातं. तरी देखील डॉक्टर बाबासाहेब ज्यावेळेस संसदेत संविधान देतात त्यावेळेस म्हणतात आणि संसदेत संविधान देताना ते कुठेतरी नाराज असतात. त्यांनी संविधान दिलं आणि त्यांना एक गोष्ट समजली होती ती म्हणजे संविधान कितीही चांगलं असलं काय म्हणते त्यांनी संविधान कितीही चांगलं असलं परंतु ते चालवणारे जरी योग्य व्यक्ती नसेल तर ते संविधानाचा काही उपयोग नाही. त्यांना माहिती होत की मी संविधान कितीही चांगलं लिहिलं तरी मी संविधान देणारे जे लोक आहेत ते जातीयवादी आहेत संविधानाचा योग्य अमल करतात की नाही माझ्या बांधवांना खऱ्या अर्थाने न्याय मिळतो की नाही याबद्दल ते कुठेतरी संशय होते. आणि संविधान दिल्यानंतर त्यांनी जे कार्य केलं आहे ते म्हणजे संपूर्ण जगामध्ये जागतिक बुद्ध धर्म परिषदा त्यांनी अटेंड केलेली आहे. जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचे कार्य चालू आहे माननीय राजरत्न आंबेडकरांचं जे काही स्वप्न आहे त्यांनी जे कार्य तर आपल्याला वाही दिलेली ते पूर्ण करण्यासाठी जळगाव जिल्हा सक्षम आहे आणि महाराष्ट्रामध्ये नंबर 1 असणार आहे असं मी तुमच्या सर्वांच्या वतीने जाहीरपणे प्रत्येक कार्यक्रमामध्ये ठामपणे मांडणार आणि तो विश्वास तुम्ही माझ्या असं देणार नाही असं मला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वाटतंय. आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे सगळ्यांना एकत्रित काम करायचं आहे. समाज कार्य करताना जर एखादा व्यक्ती पुढे जात आहे त्याच्यामध्ये कौशल्य आहे तर त्याला सपोर्ट कर. आपली ख्याती अशी आहे तर स्त्रियांना बरं पाहत नाही स्त्रिया दुसऱ्यांच्या पहिली नसतात तो तुमची काळीमा आहे की बौद्ध धर्मात नाही बौद्ध धर्म हा संत न्याय संत बंधुत्व आणि मनुष्य जगतो जगण्यासाठी कमवतो खातो आणि बघतो शेवटी त्याचा अंत तोच होतो मरतो. प्लीज शेवटी मरायचंच आहे मरायचं